पहिलवानासारखं दष्टपुष्ट शरीर, मोठ्या मिशा आणि सारंगी वादनात पटाईत असणारे शास्त्रीय संगीतातील उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब, काळजाला भिडणारा त्यांचा आवाज आणि सारंगीवरून फिरणारी त्यांची बोटं, असा सगळा सागर संगीत सोहळा फक्त बडे गुलाम अली खान यांच्या मैफिलीतच पाहायला मिळतो. एक प्रतिष्ठित शास्त्रीय संगीतात त्यांनी त्यांची मुळं घट्ट रुजवली होती. पाकिस्तानाला जाऊन ते परत तडकाफडकी भारतात का आले त्यावरचाच हा आजचा किस्सा. बडे गुलाम अली खान हे गायन क्षेत्रातलं मोठे गायक होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाचं विभाजन झालं. फाळणीच्या काळात बरेच लोक आपला देश तिकडे दुसरीकडे निर्माण झाला आहे म्हणून पाकिस्तानात निघून गेले. त्याच काळात बडे गुलाम अली साहेबांना कुणीतरी सुचवलं की अरे, आपल्या मुसलमान लोकांचा देश सुद्धा निर्माण झाला आहे, आता आपल्याला तिकडे जावं लागेल. बडे गुलाम अली साहेब सुद्धा आनंदाने चलो वो भी अपना ही मुल्क है म्हणून निघाले. त्यांना काय हिंदुस्थानात गेलं काय आणि पाकिस्तानात गेलं काय, गाणंच गायचं होतं म्हणून तेही पाकिस्तानाला निघून गेले. पाकिस्तानात गेल्यावर ते तिथे बऱ्याच काळ राहिले. एके दिवशी त्यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला सगळी प्रतिष्ठित मंडळी बोलवली होती. आर्मीचे जनरल्स, मोठे मोठे अधिकारी, अशी सगळी लोकं बडे गुलाम अली साहेबांना ऐकायला आली होती. गाणं सुरू झालं. बडे गुलाम अली साहेबांनी सूर लावला. मैफिल रंगायला लागली. त्यातच एक गाण्याची ओळ होती, कन्हैयाने बैया मरोडी. आणि ही ओळ शास्त्रीय गायनानुसार आवृत्त होत राहते. पुन्हा पुन्हा तीच ओळ विविध हरकतींनी बडे गुलाम अली साहेब म्हणत होते. गाणं चालू असतानाच समोरून एक चिठ्ठी आली. बडे गुलाम अली साहेबांनी ती चिठ्ठी गात गातच बघितली. त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं, कन्हैया का जिक्र मत करो, अप्सरा नाराज चल रहे हैं. हे बडे गुलाम अली खान साहेबांनी पाहिलं आणि तेही वरचढ होते. त्यांनी ती चिठ्ठी तशीच ठेवून दिली आणि पुन्हा गाणं गाऊ लागले. पुन्हा जरा वेळानं अजून एक चिठ्ठी आली. त्यावेळी त्यातही तसाच मजकूर होता, कन्हैया का जिक्र मत करो, अप्सरा नाराज चल रहे हैं. तेव्हाही ती ते चोळ गात होते. असं पुन्हा पुन्हा घडत गेलं. बडे गुलाम अली खान साहेब म्हणाले, ये बार बार चिठ्ठी कोण भेज रहा है और कन्हैया का जिक्र मत करो ऐसा क्यों बोल रहा है, क्यों ना करूं मैं कन्हैया का जिक्र, बरसों से मेरी पुरखे कन्हैया का जिक्र करते आए हैं और मैं क्यों ना करूं, अगर ऐसा है तो मैं इधर गाना ही नहीं गाऊंगा, मैं गाना बंद कर दूंगा. गाणं थांबून ते उभे राहिले. पहिल्यांदाच असा प्रकार घडत होता. त्यांना कोणी विनंतीही केली नाही की गाणं चालू ठेवा म्हणून. त्यांनीही मैफिल आवरली. एवढ्यावरच न थांबता ते उठले आणि थेट भारतीय वकालतमध्ये गेले. त्यावेळी श्रीप्रकाश नावाचे राजदूत म्हणून अधिकारी तिथे कार्यरत होते. बडे गुलाम अली खान साहेब राजदूत श्रीप्रकाश यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की मुझे हिंदुस्तान जाना है. त्यावर श्रीप्रकाश म्हणाले, कागदपत्रांची पूर्तता करा म्हणजे तुमचा भारतात जायचा मार्ग मोकळा होईल. त्यावर बडे गुलाम अली खान साहेब म्हणाले की मुझे अभी जाना है. यावर श्रीप्रकाश म्हणाले, अभी कैसे जा सकते है. बडे गुलाम खान साहेब मात्र लहान मुलासारखा हट्ट करून बसले. ते तिथेच अडून बसले की मला आत्ताच जायचे. श्रीप्रकाश यांनी बरेच फोन फिरवले, स्वतःच्या पदाचा वापर करून कागदपत्रांची जमवाजमव केली आणि ती सबमिट केली. त्यांनी भारतात जाण्याची पूर्ण व्यवस्था केली आणि बडे गुलाम अली खान साहेबांना सांगितलं की एक दोन दिवसात तुम्हाला हिंदुस्थानात जाता येईल. मात्र खान साहेब ऐकेच नाहीत. ते म्हणाले की मुझे अभी जाना आहे. शेवटी नाईलाजाने श्रीप्रकाश यांनी एक विमान चार्टर केलं. ते त्या काळात अत्यंत मुश्किलीचं काम होतं. हिंदुस्थानात आल्यावर मात्र बडे गुलाम अली खान साहेब कधीही भारत सोडून बाहेर गेले नाही. भारतातच त्यांनी बरीच गाणी गायली. भारतात त्यांचं देहवसान झालं. मातृभूमीवरचं त्यांचं प्रेम मात्र कायम आठवणीतच राहणार आहे. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही आपलीच आहेत, दोन्ही संस्कृती आपल्याच आहेत. त्यामुळे देवाधर्माच्या नावावरून भांडणं बरं नाही हाच त्यांचा हेतू होता. भारत पाकिस्तान फाळणीच्या मुद्द्यावर त्यांनी केलेलं विधान अगदी थेट हृदयाला जाऊन भिडतं. ते म्हणतात, अगर हर घर में एक बच्चे को हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत सिखाया गया होता तो देश का कभी बंटवारा नहीं होता. बडे गुलाम अली खान साहेब यांचा काल जन्मदिवस होता. त्यांच्याच आठवणीसाठी समर्पित बोलबिंदाचा हा व्हिडिओ. धन्यवाद.